दर्यापूर तालुक्यामध्ये अनेक हॉटेल कार्यरत आहेत. उच्च स्तरावरील हॉटेल असे वेगळे ठिकाण याकरिता प्रसिद्ध आहेत. मात्र पंचतारिकेत हॉटेलमध्ये न मिळणारा चहा म्हणजे रणजित सिंह भगवान सिंह ठाकूरचा चहा. एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. नाहीतर दर्यापुरात वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी बाहेरचा ब्रँड घेऊन दर्यापुरात दुकाने थाटली आहेत. त्याच्यात नाव घ्यायचे गुळाचा चहा सारखे नाव असलेले दुकानात घातलेली असताना साधी टपरी जागा अडचणीची, तरीही स्वतःची ओळख निर्माण करून दिखामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखे समोर राजीव पाटील वडाळ यांच्या घराला लागून एक छोटीशी टपरी आहे. त्या टपरीमध्ये सकाळी 5 वाजता येऊन बसणाऱ्या बाया एका विशिष्ट समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब त्या ठिकाणी चहा प्यायला येतात. 4 वर्षाच्या मुलापासून 50 वर्षाच्या बाई माणसापर्यंत सर्वांना चहा हा प्यारा झालेला आहे. दुकानासमोर आपण जर गेलो तर दुकान मालक दिसत सुद्धा नाही, एवढी गर्दी सकाळी 6 वाजता ते 8 वाजेपर्यंत दिसत आहे. त्या चहाची चव एकदमच न्यारी आहे. कुठलाही मसाला नाही, अद्रक चहा पत्ती आणि कोर दूध ते चांगलं घोटले जाते व चांगला चहा घोटून लोकांना दिला जातो. एखाद्या नोकरदाराला सुद्धा तो चहावाला मागे टाकतो. अशी परिस्थिती आज ठाकूरच्यांची निर्माण झालेली आहे. त्यांच्या सेवा कार्याला मूर्तिजापूर गुड मॉर्निंग क्लब दर्यापूर, जय गजानन माऊली ग्रुप व गुड क्लबच्या सदस्यांनी सलाम केला आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.